नमस्कार मंडळी, दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज वसुबारस नंतर धनत्रयोदशी। धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करतात। धन्वंतरी ही देवता आरोग्याची देवता आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेही सण उत्सव आहेत त्यांच्यामागे काहीतरी कारण, श्रद्धा आणि विज्ञानाशी ते सण जोडले गेलेले आहेत आणि त्यामागील कारण आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे। तेव्हाच आपल्याला त्या सणांविषयी आदर वाढेल आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमानही वाटेल। चला तर मग जाणून घेऊया या दिवसाविषयी आणि धन्वंतरी देवतेविषयी। या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करतात। आयुर्वेदाचा अर्थ म्हणजेच आयु मानव जीवनाचे ज्ञान असे आहे। भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरले। निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांतांचे चिंतन आणि प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे। धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो। क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली। त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले। श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा हात अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे। यांच्यापासूनच आयुर्वेद विकास पावला म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापानी अशा नावानेही ओळखले जाते। यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला। अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले। भगवान विष्णूंच्या 24 अवतारात धन्वंतरीची गणना होती। धन्वंतरी ही देवता आपल्याला मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्येही तुम्हाला धन्वंतरी देवतेची मूर्ती दिसेल। धन्वंतरी ही देवता आरोग्याची देवता आहे म्हणून या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात। धन्वंतरीचा फोटो मांडून आणि त्यांची पंचोपचार पूजा करतात, त्यांना नैवेद्य दाखवतात आणि जेही औषधी वनस्पती आपल्याकडे उपलब्ध आहेत ते फोटोसमोर ठेवले जातात आणि त्यांचीही पूजा केली जाते। म्हणजे बघा, प्रत्येक आपल्या आरोग्याविषयी ज्याही चांगल्या गोष्टी वनस्पती आहेत त्यांच्याविषयी ती कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो आणि त्या आरोग्याच्या देवतेचंही आपण स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्या देवतेचं आपण स्मरण करतो। या दिवशी आयुर्वेद ग्रंथाचेही वाचन करतात आणि चांगल्या आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी भगवंताची प्रार्थना करतात। धन्वंतरी ही देवता आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभते। अशी होती धनत्रयोदशी या दिवसाची माहिती आणि धन्वंतरी देवतेची माहिती। अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पण लवकरच येत आहे।